सिक्कीम हिमाचल प्रदेश येथे बदली केलेल्या सिंधुपुत्रांनी आज कणकवली येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. एस्मा कायद्याचा गैरवापर करून आमची बड्डी सिक्कीम येथे बदली केली आहे. गोवा येथील आस्थापनात गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत. अनेक कामगारांची कुटुंब सोबत आहेत. मुलांचं शिक्षण सुरू आहे. अशावेळी हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे आस्थापनात रुजू होणं शक्य नाही याची व्यवस्थापनाला कल्पना दिली असता कंपनी व्यवस्थापन सूडबुद्धीने आमच्याशी वागत आहे. रुजू न झाल्यास नोकरी सोडावी लागणार आहे. यामुळे उपासमारीची वेळ आमच्यासह कुटुंबावरती येणार असल्याची कैफियत सिप्ला कंपनीच्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी आमदार राणेंसमोर मांडली. यावेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी थेट कंपनीच्या एचआरना फोन लावत याबाबत विचारणा केली. कंपनीत काम करणारी मुलं सिंधुदुर्गची आहेत, किती दिवसात प्रश्न सोडवणार असा सवाल त्यांनी केला. मी स्वतः त्यांचा पाठपुरावा तुमच्याकडून घेणार. त्यांची घरं व्यवस्थित चाललेली आपल्याला हवी आहेत. या प्रश्नी तातडीनं तोडगा काढा अशा सूचना राणेंनी केल्या. तर या मुलांची सिक्कीमला बदली कशी करू शकतो असा सवाल करत नितेश राणेंनी खडे बोल देखील सुनावले. यावेळी वरिष्ठांशी बोलून लागलीच तोडगा काढण्याचा शब्द कंपनी याच्यानी आमदार राणेंना दिला. सिंधुदुर्गच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यामुळे काळजी करू नका, निश्चिंत राहा असा शब्द नितेश राणेंनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी सिंधुपुत्र कर्मचारी म्हणाले आमचं काम नितेश राणे करतील हा विश्वास असल्यानं त्यांची भेट घेतली. आमच्या पाठीशी ते उभे राहिले त्यासाठी आम्ही आभारी आहोत अशा भावना सिप्ला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.